विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट आयोजित शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या 10व्या डेरवन युथ गेम्सचे 21 मार्च ते 28 मार्च 2024 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. डेरवन येथील क्रीडा संकुलात 18 खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम यासह देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो खो, लंगडी, मल्लखांब, योगा या वैयक्तिक खेळासह फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल या खेळांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला वॉल क्लाइम्बिंग या साहसी खेळाचीही स्पर्धा पाहण्यास मिळणार आहे. भारतीय खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील 8,000 अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यंदाही विजेत्यांना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. 1,050 पदके, 111 करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीस रुपाने देण्यात येणार आहे. अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ या स्पर्धेनिमित्त पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन 21 मार्च रोजी रोईंगमधील ध्यानचंद पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ खेळाडू स्मिता शिरोळे यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ 28 मार्चला महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेट्टे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने क्रीडा मानसतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ तसेच प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडूंचा परिसंवाद व मुलाखत कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहे. या स्पर्धेत 8 वर्षाखालील ते 18 वर्षाखालील खेळाडू सहभागी होणार आहेत. दिनांक 20 मार्चपर्यंत नोंदणी सुरू राहणार असून ऑनलाईन नोंदणीसाठी www.svjctsportsacademy.com या वेबसाईटवर नोंदणी सुरू झाली आहे.